आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन मतलब ये इतना ही, कौन मतलब ये इतना ही, लड़का बहिणीचा लड़का भाऊ, गिरीश भाऊ, गिरीश भाऊ, लड़का बहिणीचा लड़का भाऊ, गिरीश भाऊ, गिरीश भाऊ, भारतीय जनता पार्टी का जय हो। जामनेर विधानसभा सातव्यांदा गिरीश भाऊ लढता है। ज्यावेळी आम्ही प्रचाराकरता फिरतोय त्यावेळी लोकांच्या नजरेतून बोलण्यातून असं जाणवतंय की गिरीश भाऊंकरता येण्याची गरजच नाही। ते गिरीश भाऊंच्या ते हृदयातले, गिरीश भाऊ हृदयातले ताईत आहेत आणि त्यांच्या विकासाची जी कामं आहे, त्यांचा जो विकासाचा वेग आहे तो पाहून लोक म्हणतात की आणखीन आपण जर यांना निवडून मोठ्या मताधिक्याने दिलं तर राहिलेला जो विकास आहे तो निश्चितपणे होईल आणि गिरीश भाऊंच्या स्वप्नातलं एक सुंदर जामनेर शहर जे त्यांच्या स्वप्नात आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात आलेलं दिसेल। आम्ही ज्यावेळी फिरतोय त्यावेळी प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्या प्रतिसादामुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे आणि निश्चितपणे गिरीश भाऊ फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही। आणि त्याचबरोबर आपण या सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला जरूर यावं, कोणी बाहेरगावी असतील, इतर ठिकाणी असतील तर तो दिवस आमच्यासाठी राखून ठेवा, काढा आणि मतदानाला या आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण मतदान करून सहभागी व्हावं आणि मोठ्या मताधिक्याने गिरीश भाऊंना निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती आहे मतदारांना। धन्यवाद। मागे वळो, हम तुम्हारे साथ हैं। विधानसभेच्या इलेक्शनसाठी आमचे माननीय आमदार श्री गिरीश भाऊ महाजन हे सातव्यांदा मैदानात उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आम्ही वार्ड क्रमांक 8 मध्ये भव्य अशा शोभा या रॅलीमध्ये सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने प्रचार करत आहेत आणि या प्रचाराला कॉलनी भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट गिरीश भाऊंना मिळेल आणि भाऊ प्रचंड बहुमताने निवडून येईल यात अजिबात शंका नाही। यावेळेस गिरीश भाऊजी निवडून येतील ते प्रचंड बहुमताने येतील आणि रेकॉर्डेड मतांनी येतील। महाराष्ट्रामध्ये आम्हाला विक्रम करायचा आहे, अगोदर इतर बारामती सारख्या ठिकाणी विक्रम व्हायचा पण आता आम्हाला महाराष्ट्र जनतेला दाखवून द्यायचं आहे की यावेळेस गिरीश भाऊ महाजन हे प्रचंड बहुमतांनी विक्रमाधिक मतांनी निवडून येतील त्याबद्दल अजिबात शंका नाही। आज सातव्यांदा माननीय गिरीश भाऊ महाजन या राज्याचे संकटमोचक सातव्यांदा विधानसभेच्या फेरीला सामोरे जात आहेत आणि आपण बघताय की शहरामध्ये आम्ही फिरत असताना किती उत्साहाचं वातावरण आहे। एकतर्फी इलेक्शन या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी भाऊंनी जी कामं केलेली आहेत, सोनबडीचा विकास असेल, शहराचं सुशोभीकरण असेल, दुतर्फा रस्ते असतील, 200 कोटीचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते असतील, अंडरग्राऊंड गटर असेल, पाण्याची व्यवस्था असेल, विविध भागातील विविध समाजाला दिलेले डोम असतील, विविध ठिकाणी केलेले बगीचे असतील, या सगळ्या प्रकारचा जर विचार एकंदरीत विचार केला असता भाऊंवरती असलेलं प्रेम या जामनेर शहराचं या ठिकाणी दिसून येत आहे। कुठल्याही प्रकारचा विरोधाभास या ठिकाणी जाणवत नाही। एकतर्फी या ठिकाणी भाऊंना जामनेर शहरातनं मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सिद्ध होते। आता आम्ही भाऊ तू मागे बोलो, हम तुम्हारे साथ हैं। गिरीश भाऊ तू मागे बोलो, हम तुम्हारे साथ हैं।